145 हा जादू आकडा गाठण्यात सफल न ठरल्याने राज्यात अखेर मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवटीवर अनेकांनी आपलं मत मांडलं असताना अभिनेता रितेश देशमुखनेही प्रतिक्रिया दिल्यात. राज्यातील राजकीय वातावरण काय आहे हे मला माहीत आहे. भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार होते. महायुतीला बहुमत मिळाले असतानाही शिवसेनेने 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्द्यांवर भाजपासोबत जाण्याचे टाळे. कोणताही राजकीय पक्ष संख्याबळास निकष पूर्ण करू शकत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जरी राजकीय असली तरी या देशाचा एक नागरिक म्हणून मला 5 वर्षाचे स्थिर सरकार हवे आहे, असं रितेशने म्हटले. रितेशचे बंधू अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी काँग्रेस पक्षातर्फे विधानसभा निवडणूक लढवली होती. धीरज यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून 1.21 लाख मतांनी त्यांचा विजय झाला. दुसरीकडे अमित देशमुख यांचा लातूर शहर मतदारसंघात 42,000 मताधिक्याने विजय झाला.